नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ या सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणावीसमध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते या पेपरमधील पेपर क्रमांक एक ज्यामधील आपण सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भाने आले जे काही एकोणतीस प्रश्न आहेत या एकोणतीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हा जो पेपर क्रमांक एक आहे हा पंचवीस सहा दोन हजार एकोणावीस रोजी झाल्या होता दोन हजार एकोणावीस रोजी जी झालेली वनरक्षकाची परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झालेली असल्यामुळं दररोज दोन एक दोन पेपर व्हायची हो साधारणपणे आपल्याकडं बावीस ते तेवीस त्याची पेपर उपलब्ध आहेत त्यामुळं येणाऱ्या वनरक्षक एक्झामसाठी खूप सारे सराव प्रश्न आपल्याकडं उपलब्ध असणार आहेत म्हणून जरी परीक्षा पॅटर्न वेगळा असेल आय बी पी एस असेल टी सी एस असेल तरीही ओल्ड क्वेश्चन पेपर हे आपल्यासाठी मार्गदर्शनपर ठरणार आहेत तर अधिक वेळ घेता पेपर क्रमांक एक जो पंचवीस सहा दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार एकोणावीस रोजी झाला होता त्या पेपरमधील आपण जी केच्या संदर्भानं जे प्रश्न आले त्यावर चर्चा करूयात प्रश्न आहे बघा परिस्थिती की म्हणजे टिंबटिंब होय सजीवांची परस्परामधील आंतरक्रिया अजैविक पर्यावरणाचा अभ्यास सजीवांची अजैविक घटकाशी होणारी आंतरक्रिया सजीवांची परस्परामधील व पर्यावरणाशी होणारी आंतरक्रिया तर सर्वात समर्पक उत्तर आहे पर्याय डी कारण परिस्थितीलाच आपण इकॉलॉजी असं म्हणतो इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम जो रूढ झाला पर्यावरणामध्ये तो अर्नेस्ट हेकेल या तत्वव्यात्यानं हा परिस्थिती की म्हणजे परिस्थिती का हा शब्द पर्यावरणामध्ये रूढ केला असाही प्रश्न आपल्याला एक्झामला या अगोदर विचारू शकतात की पर्यावरणामध्ये परिस्थितिकी हा शब्द कोणी रूढ केला तर आर्नेस्ट हेकेल यांनी आणि परिस्थितिकी म्हणजे काय तर जे सजीव आहेत त्यांचा एकमेकासोबतचा संबंध आणि पर्यावरणामधील सेंद्रिय घटक आणि असेंद्रिय घटकाचा यांचा संबंध यांना एकत्रित मन एकत्रितपणे परिस्थितिकी असं म्हणतात म्हणून डी हे उत्तर जास्त समर्पक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा रामसर खरार करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थेच्या संवर्धनाशी निगडीत आहे सागरी परिसंस्था खारफुटी वन प्रवाळ भित्तिका दलदली किंवा पानथळ प्रदेश तर रामसर करार संबंधित आहे पानथळ प्रदेशाच्या संदर्भानं आहे काय आहे रामसर करार तर आपल्याला जनरल माहिती पाहिजे एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये हा रामसर करार करण्यात आला हे रामसर म्हणजे इराणमधलं शहर आहे आणि तिथं सर्व जगामधले जे काही बहुतेक देश आहेत हे सर्व एकत्रित झाले आणि जवळपास साठ देशांनी या कराराला मान्यता दिली होती की जे जगातले इतर देशामध्ये पानथळ क्षेत्र आहेत त्यांच्या संवर्धनासाठी काम करण्याची आपल्याला परीक्षेच्या संदर्भात लक्षात ठेवायचं की रामसर करार पानथळ प्रदेशाच्या संदर्भाने एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये झाला आणि रामसर हे शहर इराणमध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला विचारले वातावरणातील प्रमुख वायूच्या प्रमाणाचा उतरता क्रम म्हणजे जास्तीकडून कमीकडे कोणकोणते वायूचे तर आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये सर्वात जास्त आढळणारा वायू कोणता आहे नायट्रोजन बघा तीनही पर्यायमध्ये नायट्रोजन आहे म्हणजे डी कटला ऑक्सिजन तर दोन नंबरला आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन नंबरला ऑक्सिजन आहे तीन नंबरला आहे आर्गॉन आणि चार नंबरला कार्बन डायऑक्साईड म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण नायट्रोजन आहे अठ्याहत्तर टक्के ऑक्सिजन आहे वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के त्यानंतर आर्गॉन आहे झिरो पॉईंट त्र्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड आहे झिरो पॉईंट झिरो तीन टक्के आणि मग राहिलेले म्हणजे अन्य म्हणून पर्याय बी हे सर्वात समर्पक उत्तर असणार आहे त्यानंतर भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी स्वीकार केला तर भारतानं आपला जो तिरंगा राष्ट्रीय ध्वज आहे हा स्वीकारला बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी मूळ जो तिरंगा ध्वजाचं स्ट्रक्चर आहे हे बनवलं होतं पिंगाली हे पण लक्षात असू द्या कारण असा सुद्धा प्रश्न विचारतील पिंगाली व्यंकय्या यांनी मूळ ध्वजाचं आपलं रूपरेखा बनवलेली होती त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतामध्ये लायन टेल्ड वानर कोठे सापडते लायन टेल्ड म्हणजे ते तोंडा जो जो आपला सिंह असतो त्याच्यासारखे के केस वगैरे असतात तोंडाला त्या वानराच्या त्याला लायन टेल्ड वानर असं म्हणतात तर तो आढळतो भारतामध्ये मुख्यतः पश्चिम घाटामध्ये जो काही केरळ कर्नाटकाचा प्रदेश आहे आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये तमिळनाडूचा या प्रदेशामध्ये हा वानर आपल्याला आढळून येतो साधारणपणे या वानरावर प्रश्न पण आपल्याला विचारतील कारण हा वानर सध्या संकटग्रस्त यादीमध्ये आणि जी इंटरनॅशनल संघटना आहे पर्यावरणाचं आणि संकटग्रस्त जातीचा अभ्यास करणारी आय यू सी एन या संघटनेनं याला आतापर्यंत सहा वेळा संकटग्रस्त यादीमध्ये टाकलं होतं हे पण आपल्याला माहिती असू द्या त्यानंतर नेक्स्ट बघा भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते तर आपल्याला माहिती आहे की खारफुटी वनं ज्याला आपण मॅग्रीव वन म्हणतो इंग्लिशमध्ये त्यांना मॅग्रिव वन असं म्हणतात तर ही सर्वात जास्त वनं आहेत पश्चिम बंगालमध्ये पूर्णच्या पूर्ण जो पश्चिम बंगालचा जो सुंदरबन प्रदेश आहे हा सुंदरी नावाच्या वृक्षानं वेढलेला आहे मग साहजिकच पश्चिम बंगालचं क्षेत्र खारफुटी वनांमध्ये किमान दिलेल्या पर्यायामध्ये तरी नंबर एकला असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा भारतातील कोणत्या नद्या रिफ्ट व्हॅलीतून वाहतात थोडक्यामध्ये रिफ्ट त्यांना असं विचारायचं होतं की घाटीतून कोणत्या नद्या वाहतात तर नर्मदा आणि तापी या भारतातल्या मुख्य प्रमुख दोन नद्या आहेत ज्या घाटीतून वाहणाऱ्या नद्या आहेत म्हणजे दरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत थोड्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला सेपरेट सेपरेट प्रश्न विचारतील महाराष्ट्रातील दरीतून वाहणारी नदी कोणती तर तापी आणि भारतातील कोणती तर नर्मदा वास्तवत नर्मदा सुद्धा महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याला लागून वाहते परंतु जनरली वनरक्षक पदाची परीक्षा म्हणाल आपल्याला जिकेबद्दल माहिती पाहिजे जसं की नर्मदेबद्दल अजून एक वेळ लक्षात ठेवा की भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी विचारली तर नर्मदा सांगा आणि महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तर तापी भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी नर्मदा महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तापी ठीक आहे आणि दोन्ही नद्या दर्यातून वाहतात हे पण लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे त्यानंतर भारतात आर्थिक सर्वेक्षण टिंबटिंबद्वारे प्रकाशित केले जाते तर साहजिकच मंत्रालय पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे वन सर्वेक्षणचं सेंट्रल झोन कार्यालय नागपूर गडचिरोली ठाणे नाशिक तर सेंट्रल झोन कार्यालय आहे नागपूर ठीक आहे बघा सेंट्रल झोन विचारलं तर नागपूर आणि भारतीय सर्वेक्षणाचं मुख्य कार्यालय विचारलं तर भारतीय वन सर्वेक्षणाचं मुख्य कार्यालय जर विचारलं तर हा प्रश्न मी खूप वेळा एक्झामला तुम्हाला विचारू शकतात येणाऱ्या एक्झामला सुद्धा विचारू शकतात जे आहे डेहराडूनला डेहराडूनला हे पण मुख्य विचारलं तर डेराडून आणि सेंट्रल झोन विचारलं तर नागपूर दोनही आपल्याला माहिती पाहणं असणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये टिंबटिंब या ठिकाणी आहे आनंद सुरत अहमदाबाद आणि मेहसाणा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमूल दूध हे कुठलं आहे गुजरातमधील आनंद या शहरामधलं हे अमूल दूध आहे ज्याचे संस्थापक म्हणजे अमूल दूधचे संस्थापक कोण होते असाही प्रश्न विचारू शकतात तर त्रिभुवनदास पटेल हे अमूल समूहाचे संस्थापक होते अमूल समूह आता दुधाबरोबरच ताक दही पनीर चॉकलेट असेची सुद्धा उत्पादनं करतो जे की आपल्या सर्वांना ते परिचित आहे त्यानंतर नेक्स्ट बघा गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे गुसाडी लोकनृत्य कोणत्या राज्याचे तर गुसाडी हे जे लोकनृत्य आहे हे तेलंगणा राज्याचं आहे ठीक आहे बाकीच्या राज्याची लोकनृत्य आणि स जे काही आ... पारंपरिक डान्स आहेत किंवा शास्त्रीय नृत्य आहेत ते पण जनरली पर्यायानुसार बघा आपल्याला माहिती आहे की केरळामध्ये कथकली मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य आहेत कर्नाटकामध्ये यक्षगान आहे तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आहे हे बाकीचे पर्याय पण इथं गोसाडी तर तेलंगणा हे ते पण लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत एकदम सोपा प्रश्न सुंदरलाल बहुगुणा म्हटलं की आपल्याला आठवतो हो चिपको आंदोलन पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सेव सायलेंट व्हॅली आंदोलन माहिती आहे का आपल्याला तर हे आंदोलन उभं केलं होतं सुरुवातीला के एस हो सुरुवा एस पी या एन जी ओनं आता ही काय आहे तर ही केरळा शास्त्र साहित्य परिषदेनं सायलेंट व्हॅलीच्या संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू केलं होतं हे पण माहीत असू द्या नर्मदा बचाव आंदोलन हे बी विचारू शकता आपल्याला मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणत्या मानल्या जातात आणि झोला आंदोलनाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे मात्र परदेशामध्ये मा हे झोला आंदोलन झालं होतं जे काही नॅचरलिस्ट लोक लो आहेत यांनी ते आंदोलन केलं होतं एवढी माहिती आपल्याला त्याच्यापासून मिळते त्यानंतर नेक्स्ट बघा भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डाचे मुख्यालय कुठं आहे तर बघा ह्या वनलाईन ज्या आहेत मुख्यालय कुठं आहे संस्था कुठं आहे किंवा प्रयोगशाळा कुठं आहे हे आपलं पाठांतरच पाहिजे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड आहे चेन्नईला पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणाद्वारे झाली होती तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणलं की आपल्याला माहिती आहे की विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती आ, बाकी जे पर्याय जसं डॉक्टर बी आर आंबेडकरांची एखादी संघटना आहे का सामाजिक क्षेत्रामधली तर यस बहिष्कृत हितकारणी सभा आणि समता सैनिक दल हे सामाजिक संघटना आहेत डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या रा आंबेडकरांनी राजकीय संघटनासुद्धा स्थापन केल्या जसं शेड्यूल कार्ड फेडरेशन स्वतंत्र लेबर पार्टी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठीक आहे तर ज्योतिबा फुलेंची संघटना विचार आपल्याला पण ती सोशलमध्ये काम केलं सत्यशोधक समाज आणि महर्षी दोंडव केशव कर्वे यांचं पण एक निष्काम कर्ममठ आणि एस एन डी टी विद्यापीठ आपल्याला एक्झामला विचारू शकतात त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला तर तो झाला होता अहमदनगर इथं पहिला सहकारी साखर कारखाना झाला होता तो आपल्याला माहिती आहे ज्याला आपण म्हणतो प्रवरानगर प्रवरानगर येथे एकतीस डिसेंबर एकोणासशे पन्नास एकतीस डिसेंबर एकोणावीसशे पन्नास त्यानंतर नेक्स्ट बघा शेरावती जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब येथे स्थित आहे शेरावती जलविद्युत प्रकल्प तर आपल्याला शेरावती नदीवरूनच आठवलं पाहिजे होतं की तो कर्नाटकमध्ये असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की शेरावती नदीवर भारतातला जो सर्वात उंच धबधबा आहे जोक किंवा गिरीसप्पा तो कुठे आहे शेरावती नदीवर मग साहजिकच हा प्रकल्प सुद्धा कुठं असणार आहे शेरावती नदीवर म्हणजेच कर्नाटकामध्ये हा प्रकल्प असणार आहे त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत पण कधीचे एक एप्रिल 2000, दोन हजार एकोणावीस रोजीचे तर तत्कालीन उत्तर असणार हे निर्मला सीतारामन पण आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता आपण दोन हजार बावीसमध्ये आहोत त्यामुळं या प्रश्नावर जास्त चर्चा करण्याची काही गरज नाही कारण आता निर्मला सीतारामन तर कोण आहेत आता ते आता अर्थमंत्री आहेत बरोबर आहे अरुण जेटली नाही आहेत ते आता सुषमा स्वराज यांचा पण डीथ झालेले आहे आणि स्मृती इराणीकडे वेगळे डिपार्टमेंट असणार आहे म्हणजे आपल्याला जे काही चालू घडामोडीचे प्रश्न विचारले त्याचा पण विचार करावा लागेल आत्ताचं जे मंत्रिमंडळ आहे केंद्रीय मंत्रिमंडळ त्याचा थोडा आपण अभ्यास करून जाणं गरजेचं आहे संविधान भारतीय नागरिकांना नागरिकत्व ना ना देतं आपलं नागरिकत्व कोणत्या प्रकारचं आहे असा सरळ सरळ त्यांना प्रश्न विचारायचा होता तर भारतीय नागरिकत्व हे काय आहे तर हे एकेरी नागरिकत्व आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पोक्सो कायदा टिंबटिंबशी संबंधित आहे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण बालविवाह निषेध हुंडा प्रतिबंध महिलांचा लैंगिक छळ तर आपल्याला माहिती आहे पोक्सो हा जो आहे हा लैंगिक गुन्ह्यापासून मुलाक्ष मुलांचे संरक्षण करणारा कायदा आहे अठरा वर्षाखालील जे मुली किंवा मुलं आहेत यांचा संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार बारामध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स नावाचा कायदा केला होता गव्हर्मेंटनं जो आ, जे काही अठरा वर्षाखालील मुलं आहेत त्यांना लैंगिक गुन्ह्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी तो उपयुक्त आहे बाकीचे बालविवाह निषेध कायदा आहे आपल्याला तो माहीत पाहिजे बालविवाह प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे सत्त्याऐंशीचा ज्याला आपण शारदा ॲक्ट म्हणतो हुंडा प्रतिबंधक कायदासुद्धा आहे एकोणावीसशे एकसष्टचा आणि महिलांचा लैंगिक छळाच्या संदर्भानंसुद्धा आय पी सी दोनशे ब्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव एकोणावीसशे सत्त्याण्णवचा कायदा अस्तित्वात आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसले आहे तर भरतपूर राजस्थान बघा कार्बेट राष्ट्रीय उद्यान केवलादेवी बांधवगड नगरहोल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान कारण बघा कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठं आहे ते आहे उत्तराखंडमध्ये बांधवगड कुठं आहे ते आहे पीमध्ये म्हणजे मं मध्य प्रदेशमध्ये नागोरहोल कुठं आहे ते आहे कर्नाटकामध्ये बाकीचे पर्याय सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे बघा जास्तीत जास्त वनांविषयी माहिती लक्षात ठेवा वनरक्षकाची तयारी करताय म्हणल्यावर आपल्याला पर्यावरण आणि भारतातले अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं आणि जेवढी जेवढी काही प्राणी आणि सजीवांच्याबद्दल माहिती आहे ती आपण जास्त करून जाणं गरजेचं आहे त्यानंतर परत एकदा राष्ट्रीय उद्यानावरच प्रश्न खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर ते आहे कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आता हे याचा अर्थ हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे लोकटक तळ्याचा एक भाग आहे त्या एका बेटावर हे वसलेलं आहे म्हणून त्याला तरंगत तर राष्ट्रीय उद्यान असं म्हणलं जातं याच्यावर अजून एक विशेष प्रश्न विचारतील की कोणत्या सरोवरामध्ये आहे हे तर लोकटक सरोवर लोकटक सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर मणिपूरमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा पाठ करून ठेवा हे कोणत्याही एक्झामला आपल्याला हा प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता असते त्याचबरोबर हे अजून एक चर्चेत असतं नेहमी हे राष्ट्रीय उद्यान संगई नावाचं जे काही हरिण आहे संगई नावाचं जे हरिण आहे हे फक्त जगामधून आता नष्ट आहे फक्त याच उद्यानामध्ये आपल्याला हे संगई नावाचं हरिण पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं देखील हे चर्चेत असतं बाकीचे पर्याय केवलादेव आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये चिल्का सरोवर ओडिसामध्ये आणि नल सरोवर हे अहमदाबादमध्ये म्हणजे गुजरातमध्ये येईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा जे जे विद्यार्थी वनरक्षकाची तयारी करतात यांच्यासाठी ज्या काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत किंवा अजून जर आपण सराव पेपर घ्यायचे जर ठरवले तर तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला तुम्ही तुमचं नाव फक्त हाय करू नका तुमचं नाव लिहा त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा जिल्ह्याचं नाव आणि वनरक्षक असा एक शब्द लिहा जेणेकरून आम्हाला तुम्हाला प्रॉपर वनरक्षकाचीच माहिती पाठवता येईल फक्त व्हॉट्सअपच करायचं आहे तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस आणि तुम्हाला जे काही वनरक्षकाच्या संदर्भानं स्टडी मटेरियल आहे सराव पेपर आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत आणि असे जे विश्लेषण करणारे व्हिडिओ आहेत त्याचेसुद्धा तुम्हाला लिंक दररोज अपडेट तुम्हाला या संदर्भानं मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आपला पुढचा कोणत्या शहरात आलकनंदा व भगीरथी या नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात तर ते शहर आहे देवप्रयाग त्यानंतर नेक्स्ट बघा भारतातील फोर जी सेवा प्रदान करणारी भारतातील पहिली दूरसंचार कंपनी तर ती आपल्याला सर्वांना माहीत होती एअरटेल कंपनी होती त्यावेळेस खूप चर्चेत होतं आता फायव्ह जीच्या संदर्भात तुम्ही माहिती बघून जा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाळगीळ समिती होते तर पर्यावरणाचा अभ्यास म्हणलं की आपल्याला माहिती आहे पश्चिम घाट मग पश्चिम घाटामध्ये कोणते जिल्हे येतात एवढंच आपण थोडंसं आपल्याला डोकं वापरायचं होतं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे पश्चिम घाटाचे भाग आहेत म्हणून पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ह्यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिस दिवस साजरा केला जातो कुणाच्या स्मृतीपित्त्यार्थ राष्ट्रीय युवा दिस आपल्याला माहिती आहे की युवक दिन जो आहे तो स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा केला जातो बारा जानेवारी ते पण आपल्याला माहीत पाहिजे कधी असतो तर बारा जानेवारी जवाहरलाल जा नेहरूंचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर आपण बालदिन म्हणून साजरा करतो सुभाषबाबूंचा जन्मदिवस तेवीस जानेवारी आपण पराक्रम दिन म्हणून साजरा करतो आणि महात्मा गांधीजीचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर आपण जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करतो बाकीच्या पर्यायाबद्दलसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं शक्य जर झालं व्हिडिओ बघताना तर एक रफ वही घ्या आणि जे काही इतर माहिती तुम्हाला उपलब्ध होते तीसुद्धा तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा मानव आणि पर्यावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेनं सुरू केला युनेस्को इंडियन बोर्ड फॉर वर्ल्ड लाईफ वर्ल्ड वर्ल्ड लाईफ फंड आय यू सी एन तर हा कार्यक्रम सुरू केला होता युनेस्कोनं युनेस्कोबद्दल जनरली आपल्याला माहीत पाहिजे की एकोणावीसशे पंचेचाळीसला ही संघटना स्थापन झाली होती पॅरिस तिचं ऑफिस आहे त्यानंतर आय बी डब्ल्यू एल ही जे काही आपल्या भारतामध्ये प्रोजेक्ट सुरू झाला होता तो एकोणावीसशे बावन्नमध्ये सुरू झाला होता वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे जे आहे हे याचं मुख्यालय जे आहे या संघटनेचं हे ग्लॅन या ठिकाणी आहे ग्लॅड दोन्हीचंही आय यू सी एनचं पण आणि डब्ल्यू डब्ल्यू एफचं पण हे पण लक्षात ठेवा जनरली आपल्याला हे अशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या संदर्भानं जेवढ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्यांचीसुद्धा तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका त्याला आपण प्रियांबल असं म्हणतो कुणी मांडली किंवा त्याला आपण सरनामा असं देखील म्हणतो प्रियांबल सरनामा किंवा उद्देशिका असं आपण म्हणतो तर ती मांडली होती जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती डेट पण माहिती असू द्या बावीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीसला सरनामा सादर केला होता संविधान समितीसमोर ठीक आहे हे पण आपल्याला जनरल माहिती पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला डायरेक्ट विचारले की जिल्हा हा जो बांध दिसतोय तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा डायरेक्ट प्रश्न आहे जिल्ह्यांची माहिती आपल्याला जनरल माहिती आहे की आपण कोरेना कशा ज्यांनी भरले त्यांना साहजिकच हा प्रश्न एकदम इझी वाटणार आहे आणि प्रश्न काय पण बघून घेऊया आपण आपण ॲडजस्ट करूया थोडंसं कोणता जिल्हा दर्शविला आहे तर आपल्याला माहिती आहे की हा कोणता आहे अमरावती आहे कोणता जिल्हा आहे हा तर अमरावती आहे कुठे आपली पर्याय इथे बघा नकाशामध्ये अमरावती जिल्हा आहे त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे बघा भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे तर आपल्या भारताचा पहिला उपग्रह जो आहे तो आहे आर्यभट्ट जो एकोणावीस एप्रिल लिहून घ्या होतं तारीख एकोणावीस एप्रिल एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये रशियाच्या मदतीनं आपण सोडला होता जनरली आपल्याला बघा थोडासा वेळ जातो आहे पण आपला उद्देश हा आहे की तुम्हाला इतर पर्यायाची माहिती जी येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणारे तीसुद्धा करून देणं आहे परत एकदा जे विद्यार्थी नवीन आहेत नवीन व्हिडिओ आहेत त्यांनी ओ स्टडी पॉईंट हे आपलं टेलिग्राम चॅनल डायरेक्ट सर्च करू शकता टेलिग्राममध्ये जाऊन ओ स्टडी पॉईंट किंवा या असा लोगो असणारे आपल्या चॅनलचा किंवा तुम्ही डायरेक्ट काय करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट लिंक पाहिजेत कोणत्याही माहिती पाहिजे स्पर्धा परीक्षेची तर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीसला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं नाव लवकर जितके जास्त लवकर नाव जिल्ह्याचं नाव आणि परीक्षेचं नाव लिहा म्हणजे आम्हाला क्लिअर कळेल की तुम्हाला कोणत्या परीक्षेची माहिती पाठवायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद